आणि विदर्भामधले त्या 140 मधले 40 हे विदर्भातून आणले पाहिजेत अशा प्रकारचा उच्चार आपण आधी करायला आणि आपला शपथविधीला मुख्यमंत्र्यांच्या आपल्या आपण खरोखर जो बायडन तर ही सुद्धा सेनाच आहे ना, हे भी हमारी फौज आहे. त्याच्यामुळे हे सगळे देशातले प्रमुख लोक विचारतात उद्धव ठाकरे कोण आहे. क्लिंटन नाही, क्लिंटनचा जमाना केव्हा संपला पहिलं पाहिजे. मोनिका लेवन्स्की बरोबर संपला तो. जगातलं वातावरण आता राज्य आहे. जो बायडन चार झेलन्स्की पुतीन करंट आहे, करंट आला पाहिजे आणि तो शिवसेनेमध्ये करंट आहे. अरे तुम्ही आम्हाला काय हरवताय, तुम्ही आमच्याशी काय लढणार. जो आदमी हार मानने को तयार नाही आप उसको हरा नाही सकते. आणि तो आमचा सेनापती उद्धव ठाकरे. दत्ताजी शिंदे नावाचा एक फार मोठा सेनापती इतिहासात होऊन गेला पानिपतामध्ये. तुम्हाला खूप युद्ध माहित असते, पण काही योद्ध्यांचा आग्र्याहून सुटकेचं जे काय सांगतात आम्हाला, त्यांनी काही गोष्टींचा अभ्यास केला होता. पानिपतावर जेव्हा युद्ध सुरू होतं तेव्हा दत्ताजी शिंदे हे पानिपतावर एक सहज गेले, फिरून येऊया बघूया शत्रू सैन्य काय म्हणत. तेव्हा विश्वासराव त्याला म्हणाले, दत्ताजी प्रसंग बाका आहे, चिरखत घालून जा. तेव्हा दत्ताजी शिंदे म्हणाले, विश्वासराव आज मी मृत्यूच्या पाठीवर थाप मारून येतो, बघू काय होतंय. जर संकट येणार असेल तर पाठीत वार करेल, कुठून वार करणार नाही, आम्ही योद्धे आहोत. अशा प्रकारचे योद्धे या शिवसेनेमध्ये आहेत. तुम्ही आमच्या पाठीत किती वार केले तरी आम्ही लढत राहू. बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नेहमी सांगायचे, त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये इतके लढाया लढलेल्या आहेत स्वकीयांशी परकीयांशी. आणि त्यांनी एक दिवस अनेकदा व्यथेतून सांगितलं, मुलाखतीतून सांगितलं, जाहीर सभेतून सांगितलं की माझ्या पाठीवर इतके वार केले माझ्याच लोकांनी की आता माझ्या पाठीवर वार करण्यासाठी जागा उरलेली नाही. असे असंख्य घाव झेलून जी शिवसेना उभी आहे इथपर्यंत आली, ती शिवसेना तुम्ही काय संपवणार, शक्य आहे. पण विदर्भामध्ये आपण जमलेलो आहोत, विदर्भाच्या राजधानीत आपण जमलेलो आहोत. मोठा इतिहास आहे नागपूरला, ज्या विदर्भानं शिवसेना प्रमुखांवर फार प्रेम केलं, शिवसेना प्रमुखांनी विदर्भावरती प्रेम केलं. अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये अनेक जिल्ह्यातून शिवसैनिकांनी ही शिवसेना वाढवली, अनेकांना आयुष्यात कोणती पदं मिळाली नाही, ते सतत संघर्ष करीत राहील, पदरमोड करून त्यांनी पक्ष वाढवला. ज्यांना मंत्रीपदं दिली, ज्यांना आमदारक्या खासदारक्या दिल्या, ते पळून गेले, पण ही शिवसेना येत होती. मग अशी देशमुखांनी सांगितलं, आपले किती होते किती राहिले, चार होते एक राहिला, 40 गेले 140 निघून गेले. आणि विदर्भामधले त्या 140 मधले 40 हे विदर्भातून आणले पाहिजेत अशा प्रकारचा उच्चार आपण आधी करायला. आणि आपल्या शपथविधीला मुख्यमंत्र्यांच्या आपल्या आपण खरोखर जो बायडन झालो. बघा आम्ही परत जिंकलो, आपण चार्जला बोलो, कारण ते खरोखर चौकशी करताय, ते कोण आहे, इतक्या वेळा युद्धामध्ये उभे राहतायत, इतक्या वेळा यांच्यावरती घाव देतायत, उभे राहतायत, या अग्निपथावरून जातायत, अग्निपरीक्षेतून जातायत, आणि तरी हे लढताय, हार मानत नाही. आणि जे हार मानत नाही ती शिवसेना आहे, लक्षात घ्या.
बाळासाहेबांचं एक अजरामर वाक्य, ते आपण सतत आपला मंत्र म्हणून, एक मंत्र म्हणून ते आपण आपल्या हृदयावर कोरून ठेवलं पाहिजे. बाळासाहेब नेहमी म्हणायचे जेव्हा असे प्रसंग घडायचे, सत्ता शिवसेनेसाठी जन्माला आली नाही, शिवसेना सत्तेसाठी जन्माला आलेली नाही, तर सत्ता शिवसेनेसाठी निर्माण झाली. येईल सत्ता, जी सत्ता गेली आहे ती परत येईल. हे गद्दार सांगू शकतात तसं की आम्ही परत सत्तेवरती येऊ म्हणून? नाही, पण आम्ही सांगू शकतो. आमचं मन साफ आहे, आमचं हृदय साफ आहे, आम्ही प्रामाणिक आहोत, आम्ही सच्चे आहोत, आम्ही आमच्या महाराष्ट्रावर प्रेम करतो, आम्ही शिवसेनेचे निष्ठावान आहोत, आमची ती ताकद आहे. त्याच्यामुळे सत्ता परत येईल, सत्ता परत आणू, आणि पुन्हा एकदा याच नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यामध्ये आपण भगवा झेंडा वाजत वाजत गुलाल जाऊ.